गेली 4.5 वर्ष तुमचं सरकार आहे तर राम मंदिर का बांधलं नाही? निवडणुका आल्या की राम मंदिराची आठवण येते. मंदिराच्या नावाखाली सर्व उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर केली आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी जनतेवर अन्याय सुरू केला आहे, त्यामुळे भाजपाची विचारधारा ही देशासाठी घातक असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. आगामी काळात भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे, मात्र त्या त्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागा वाटप होईल, परंतु समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले आहे. आणि आज त्याच्यातून देशाची सुटका करायची असेल तर आपल्याला एकसंघ राहावं लागेल. जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला, निवडणुकीला एका विचाराने सर्व विचारांच्या लोकांनी जावं लागेल. उद्याच्या 10 तारखेला आज संध्याकाळी मी दिल्ली जातोय, उद्या 10 तारखेला उद्या दुपारी आम्ही देशातल्या सगळ्या बीजेपी सोबत इतर प्रमुख पक्षांची बैठक बोलवलेली आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की राज्यामध्ये शक्यतो विविध राजकीय पक्षांच्या ऐक्याचा प्रयत्न करायचा आणि हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार 2019 विजयाचा हे शिबिर होते, त्यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे तसेच अन्य नेते उपस्थित होते.